मित्रमंडळी फलंदाज पॅव्हिलियन मध्ये आहे. संजय सोलंकी चांगला खेळ करेल असे वाटत असताना तो बाद झाला. प्रथमेश आणि मित्रमंडळी छोट्या ही जोडी मैदानावरती खेळ करते. गोलंदाज तयार आहे तो योगेश. हा चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर झपकन उचली घेतोय फलंदाज अभिजित ठाकूरला. आता विचार करण्यास भाग पाडलाय. चिंतेचं वातावरण पसरलंय. खरं तर गावदेवी गावठाण संघाच्या तंबूमध्ये शेवटचे 17 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे जिंकण्यासाठी. आपण बघतोय 26 धावांची. सुरुवातीला असं वाटलं होतं हा सामना सोपा आहे, या सामन्यात सहज विजय मिळवेल गावठाण संघ. पण किशोर घरातला विकेट वरती थांबून ठेवला, जास्तीत जास्त चेंडू निर्धाव फेकले, त्याची विकेट गेली आणि त्यानंतर घरदार लागले. हा चेंडू मोठा फटका. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. अभिजित ठाकूर कडून अपेक्षा होती आणि ती अपेक्षा आता फोल ठरते. शेवटचे 16 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 26 धावांची. घोटाळा 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 गडबड घोटाळा, एक घोटाळा 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 गडबड घोटाळा, एक घोटाळा 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 गडबड घोटाळा. धन्यवाद डीजे ऑपरेटर. येणारे 16 चेंडू बाकी, 26 धावांची गरज आहे. बाद होणारा फलंदाज अभिजित ठाकूर अर्थातच छोट्या माघारी परततोय. जीवित मात्रेला कुठपर्यंत पॅव्हिलियन मध्ये ठेवणार असा प्रश्न होता, कारण बराच वेळ धावांचा पाठलाग करताना आव्हान सोपं आहे असं वाटत होतं. पण ज्यावेळेस धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर वाढत गेलं त्यावेळेस आठवण झाली जीवित मात्रेची आणि तो जीवित मात्रे आता विकेट वरती जातोय, ज्याने मुलेखंड संघाला सुपर फोर मध्ये नेलंय. पण सुपर फोर मध्ये नेणार काय गावदेवी गावठाण संघाला फलंदाज हे बघणं फार गरजेचं आहे. शेवटचे 16 चेंडू 26 धावांची गरज आहे. दोन मोठे फटके काम करतील गावठाण संघाला, पण जर का मोठे फटके आतापर्यंत रोखलेत ते शेवटपर्यंत रोखले गेले तर या सामन्यात संकटातून मार्ग काढेल, अर्थातच विजयाच्या दिशेने वाटचाल करेल मोरिया 11 कलोते संघाने. ताकद आहे व्यावसायिक टीमच्या गोलंदाजांची, ती ताकद सिद्ध करतायत गोलंदाज शैलू. त्यानंतरचा येणारा गोलंदाज योगेश. प्रिन्सनं चांगली कामगिरी केली आहे. अभिषेकचा 8 धावसंख्येचं षटक फार चांगलं पाहायला मिळालं. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये मारण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज प्रथमेश चेंडूकडे बघत राहतोय. पडल्यानंतर झपकन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावपलक तिथे स्थिरावलाय. धावपलकावरती धावा आहेत त्या 25, अजूनही गरज आहे ती 26 धावांची. 51 धावांचा पाठलाग करताना खरं तर आपण बघतोय राहुल या स्थितीमध्ये धावांचा पाठलाग करणं कठीण आहे, कारण बराचसा मावशेर आपण हवेमध्ये बघतोय. 26 धावांची गरज आहे. मोरिया 11 कलोते विपक्ष गावदेवी गावठाण असा सुरू असलेला हा सामना आणि या स्थितीत धावांचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी आता कोलमडले. फलंदाजांचा तोपका नाही, पण त्या फलंदाजांची आता दमछाक झाली आहे, कारण अजूनही गरज आहे 26 धावांची. हा चेंडू प्रथमेश पवार वारंवार बीट होतोय. एकाच शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न ते चांगलं देतोय. फुटवर्कचा वापर होत नाही. जितके फटके ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला तो दूरवरून केला गेला, कारण फुटवर्कचा वापर दिसून आला नाही. वारंवार निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. गोलंदाज ऑफस्टिकच्या बाहेरचे चेंडू टाकतोय, त्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवतोय आणि त्यामध्ये फसलाय तो फलंदाज प्रथमेश. जीवित मात्र आता कानमंत्र देतोय, कारण शेवटचे 14 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 26 धावांची. 14 चेंडू 26 धावा. मोरिया 11 कलोते विपक्ष गावदेवी गावठाण असा सुरू असलेला हा संघर्ष. गोलंदाज तयार. हा चेंडू यावेळेस बघत राहिलाय फलंदाज प्रथमेश पवार. हा काय करतो आता प्रश्न निर्माण झाला आता पाठीराख्यांमध्ये, कारण सुरुवातीला सोपा वाटणारा सामना खडतर झालाय. सुरुवातीला या धावा सहज होतील. ज्यावेळेस 47 धावांची गरज होती त्यावेळेस हा सामना लवकर संपेल खरे तर गावदेवी गावठाण संघाकरता. पण त्यानंतर गोलंदाजांनी केलेली कामगिरी, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू, त्यानंतर मिळवलेलं विकेट या सामन्याला कलाटणी देत आहेत. हा सामना आता जड झालाय गावदेवी गावठाण संघाच्या फलंदाजांना. हा चेंडू अकुल टप्प्याचा फेकला गेला. पहिला निर्धाव षटक आजच्या रात्रीतील आपण बघतोय. गोलंदाज योगेशच्या माध्यमातून ज्याने आपल्या पहिल्या षटकात एकच धाव खर्च केली होती ते षटक खरं तर या सामन्याला कलाटणी देऊन गेलं. त्या षटकानं संधी दिली मोरिया 11 कलोते संघाला. एका धावेच्या त्या षटकानं पुनरावृत्ती केली कलोते संघाने या मॅच मध्ये. पण त्यानंतर योगेशने फेकलेले निर्धाव षटक अगदी विजयाच्या दिशेने जाण्याचा वाटा खुला करत आहे, कारण धावपलकावरती धाव आहेत 25. शेवटचे 12 चेंडू